नारायण होमिओपॅथीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नारायण होमिओपॅथीचा भव्य शुभारंभ सोहळा गोवर्धन घाट रोड नांदेड येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून डॉक्टर संतोष जटाळे हे उपस्थित होते. तर या सोहळ्याला नांदेड मधील दिग्गज डॉक्टर, अन्य मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज नारायण होमिओपॅथी हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन झालं. आपल्यासोबत सर आहेत, आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय नेमके भावना आहेत? आज मला फार अभिमान वाटतोय की होमिओपॅथीचं प्रसार हा वाढत चाललेला आहे आणि माझा एक चांगला विद्यार्थी जो माझ्या आता खालूनही गेलेला आहे, माझ्याकडे प्रॅक्टिसही केलेली आहे, त्यांनी होमिओपॅथी घ्यायचा निर्णय घेतला म्हणजे मला मनापासून फार आनंद झाला आहे. आणि आता दिवसेंदिवस होमिओपॅथीचा प्रसार होतच आहे आणि वाढत जात आहे. हे तसंही आज समाजाकडे जेव्हा डॉक्टर लोकांच्या क्लिनिक्स आणि याच्यात बघितलं आहे तर होमिओपॅथीचा प्रसार बराच वाढत चाललेला आहे. मी त्याला माझ्याकडून आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढेही त्याच्यात प्रगती हो हीच सदिच्छा ठेवतो. मी डॉक्टर वडसकर, माझं नांदेडमध्ये पहिलं नवजात शिशूचं रुग्णालय आहे आणि आमचे मित्र डॉक्टर सुनील देशमुख, तसं मी त्यांच्याबद्दल पूर्वीपासूनच ऐकत आहे आणि ते जवळपास पहिल्या होमिओपॅथीच्या पहिल्या वर्षाला असल्यापासूनसुद्धा ते टॉपरमध्येच गिनल्या जातात. आणि आज त्यांनी होमिओपॅथी क्लिनिक सुरुवात करून नांदेडला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे गुरुवर्य असलेले डॉक्टर जटाळे सरसोबत त्यांचे साथ असणारच आहे, त्यामुळं त्यांच्या भावी आयुष्यात आणि त्यांच्या होमिओपॅथीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव डॉक्टर संतोष जटाळे. आज नारायण होमिओपॅथी क्लिनिक याचा शुभारंभ दिवशी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. संचालक डॉक्टर सुनील देशमुख, तसेच मॅडम छत्वाणी मॅडम यांनी हा सुंदर उपक्रम केलेला आहे. नांदेडच्या या बोरवण्या एरियामध्ये सुंदर टोप टूलदार असे एक होमिओपॅथी क्लिनिक आज त्यांनी शुभारंभ केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल त्यांच्या ओ पी डीच्या सुरुवातीलापासूनच त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेले आहेत, जसे की महात्मा गांधी होमिओपॅथी घेत होते किंवा वेगवेगळे जे आपले पायोनियर्स आहेत ते होमिओपॅथी कशा पद्धतीनं त्यांचं काय होते, या सुरुंदर असे एक होमिओपॅथी क्लिनिक तिनं इथे सुरू केलेलं आहे. आज नांदेडच्या जनतेसाठी हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी सुनील देशमुखला आणि मॅडमला या सुंदर दिवशी किंवा या छान दिवशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्यासोबत नारायण होमिओपॅथी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील देशमुख सर आहेत. आपण त्यांच्याशी नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय सुरुवात आज स्टार्ट आहे त्याबद्दल कसं? नारायण होमिओपॅथी क्लिनिक ही बऱ्याच दिवसांची संकल्पना होती आणि ती आज प्रत्यक्षात उतरवत असताना मी, डॉक्टर सुनील देशमुख आणि डॉक्टर रेणू मॅडम दोघांनी मिळून ह्या क्लिनिकचं सुरुवात केलेली आहे. आजकालची जी बदलती जीवनशैली आहे यामुळे अनेक आजारांना मानवी संस्कृती ही बळी पडत आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी इतर पॅथीबरोबरच होमिओपॅथी ही एक खूप चांगली आणि सहज सुलभ उपचार पद्धती असून त्या पॅथीचा सर्वांनी उपयोग घ्यावा, सर्वांनी फायदा घ्यावा आणि सर्वांना एक चांगलं सुखी आयुष्य मिळो यासाठी हाच माणूस बाळगून नारायण होमिओपॅथी क्लिनिकची सुरुवात केलेली आहे. आपण सर्वांनी जे सहकार्य आणि साथ आशीर्वाद आजपर्यंत दिलेत असंच भविष्यातही आपलं सहकार्य साथ असेल हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वांनी होमिओपॅथीचा खूप सारा उपयोग घ्यावा हीच विनंती.